भगवान शिव यांनी माता पार्वतीला सांगितले, माणूस आपले नशीब कसे बदलवू शकतो. भगवान शिव यांनी माता पार्वतीला स्वतः सांगितले की माणूस आपले नशीब कसे बदलवू शकतो. जर कोणतेही काम करून त्याचे योग्य फळ मिळत नसेल आणि मेहनत करून सुद्धा मेहनत सफल होत नसेल, तर कोणतेही काम सुरू केल्याबरोबर ते बिघडते, तर ही कहाणी नक्की ऐका. ही कहाणी खूप लक्ष देऊन ऐका. एकदा भगवान शिव आणि माता पार्वती एके ठिकाणी बसले होते. तेव्हा माता पार्वतीने भगवान शिव यांना म्हटले की प्रभू, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, कृपया तुम्ही मला त्या प्रश्नाचे उत्तर देऊन माझ्या मनातील जिज्ञासा संपवा. भगवान शिव म्हणाले, देवी सांगा तुमच्या मनामध्ये कोणता प्रश्न आहे. माता पार्वती म्हणाली की प्रभू, माणूस आपले नशीब कसे बदलवू शकतो. जर त्याच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल तर ते कसे दूर करू शकतो. जर त्याचं नशीब त्याची साथ देत नसेल तर त्याने कोणतं काम केलं तर नशीब त्याची साथ देईल. भगवान शिव माता पार्वतीला म्हणाले की देवी, तुम्ही खूप छान आणि महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे, कारण याच्या उत्तराने सगळ्या मनुष्य जातीचे कल्याण होईल. देवी, मी या प्रश्नाचे उत्तर एका कहाणीच्या माध्यमातून सांगेल. ही कहाणी खूप लक्ष देऊन ऐका आणि या कहाणीमध्येच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. भगवान शिव म्हणाले, पार्वती, एके वेळची गोष्ट आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी संतांचा वेश घेऊन भ्रमण करत होते. तेव्हा त्यांनी रस्त्यामध्ये पाहिले की एक व्यक्ती त्याच्या पत्नीबरोबर बसून रडत होती. मग ते त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की तुम्ही कोण आहे, या ओसाड जागेवर दाट जंगलात बसून तुम्ही का रडत आहे. भगवान विष्णू यांचं असं बोलणं ऐकून त्या व्यक्तीचं रडणं थोडं थांबलं. तो त्याच्या अश्रूंना पुसत म्हणाला की मी जवळच्या गावामध्ये राहणारा एक कम नशिबी व्यापारी आहे. मी जेही काम करतो ते बिघडते आणि त्यामुळे मी माझ्या पत्नीचे सगळे दागिने विकले. मी माझ्या परिवाराला सुद्धा गमावलं आहे. आता माझं घर सुद्धा गहाण आहे. मला असं वाटतं की मी कोणत्याही कामाचा नाही, माझं नशीबच खराब आहे. भगवान शिव म्हणतात की पार्वती, अशा प्रकारे त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून भगवान विष्णू त्याला म्हणाले की तुला कोण म्हटलं तुझं नशीब खराब आहे. जरा मला तरी सांग, तुझ्या नशिबामध्ये काय खराब आहे. मग तो व्यापारी म्हणाला की महाराज, आधी मी शेती करत होतो पण त्यामध्ये दरवर्षी नुकसान होत होते. कधी दुष्काळ पडत असे तर कधी खूप पाऊस पडत असे आणि जास्त पाऊस पडल्यामुळे सगळी पिकं नष्ट होत असत. त्यामुळे कंटाळून मी व्यापार करण्याचे ठरवले. माझ्याजवळ त्यावेळी पैसे नव्हते. तेव्हा मी माझ्या पत्नीचे दागिने विकून त्यातून जे पैसे मिळाले त्याचा व्यापार सुरू केला. जेव्हा व्यापार चालला नाही तेव्हा सुरुवातीला कुटुंबाने माझी साथ दिली, पण जसजसे मला नुकसान होऊ लागले माझ्या कुटुंबातील व्यक्ती माझ्यापासून दूर जाऊ लागली. पण मी हे सगळं माझ्या कुटुंबासाठीच तर करत होतो, पण आता ते लोक मला पाहून माझ्याकडे दुर्लक्ष करतात आणि मलाच माझ्या कुटुंबाच्या दुर्दशेचे कारण समजतात. माझा एक मित्र आहे, त्याने सुद्धा माझ्याबरोबर व्यापार सुरू केला होता, पण त्याचा व्यापार चांगला चालू आहे. तो जेव्हा माझ्या घरी येतो तेव्हा त्याच्या सफलतेची कहाणी मला सांगतो आणि त्याचं बोलणं ऐकून माझ्या घरातले म्हणतात, तुझ्या मित्राकडे बघ आणि त्याच्याकडून काहीतरी शिक. आम्हाला तर वाटतं तू काहीही करू शकणार नाही. महाराज, त्या लोकांचं बोलणं ऐकून मलाही आता असं वाटू लागलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये आता काहीही होणार नाही. आता मला माझं आयुष्य असं वाटू लागलं आहे की जसे काहीही चांगले होणार नाही. माझ्या मनामध्ये कधी कधी विचार येतो की माझं आयुष्य संपवावं
मी इथे याच हेतूने आलो होतो, पण हिम्मत करू शकलो नाही, त्यामुळे इथे एकांतामध्ये बसून माझ्या पत्नीबरोबर रडत आहे. भगवान शिव म्हणाले की पार्वती, या प्रकारे त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून भगवान विष्णू म्हणू लागले, एवढंच ना की तुला आणखीनही काही सांगायचं आहे. महाराज, एक तर माझं काम खराब होतं आणि दुसरं माझा मित्र नेहमी मला कमी समजतो. मला हे कळत नाही की आता मी काय करू. भगवान विष्णू म्हणाले, तू तुझ्या मित्राचं बोलणं ऐकून दुःखी होतो. व्यापारी म्हणतो, हो महाराज, मी माझ्या मित्राचं बोलणं ऐकून खूप दुःखी होतो. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, तुला कोणत्या गोष्टीचं दुःख होतं? तुझ्या असफल होण्याचं की मित्र सफल होण्याचं? आता ती व्यक्ती परत एकदा विचार करते आणि उत्तर देते की महाराज, खरं सांगू का, मला माझ्या असफल होण्याचे एवढे दुःख होत नाही जेवढे मला माझा मित्र सफल होण्याचे दुःख होते. भगवान विष्णू म्हणतात की तुझा मित्र असफल झाला तर तुला आनंद होईल का? तेव्हा ती व्यक्ती म्हणते, महाराज, मला खूप आनंद होईल. मग भगवान विष्णू म्हणतात की तुझा आनंद तुझ्या मित्रावर अवलंबून आहे. जर त्याला वाटलं तर तो तुला खुश करू शकतो आणि त्याला वाटलं तर तो तुला दुःखीही करू शकतो. तू स्वतः नंतर आनंदी होऊ शकतो किंवा दुःखी होऊ शकतो. म्हणजेच तू तुझ्या मित्राचा गुलाम झाला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तुझं काहीही होऊ शकत नाही. भगवान शिव म्हणाले, पार्वती, जेव्हा भगवान विष्णू थोडे नाराज होऊन पुढे निघाले तेव्हा ती व्यक्ती हात जोडून म्हणाली, महाराज, तुम्ही मला सोडून जाऊ नका. तुमचं बोलणं ऐकून माझ्या मनात आशा निर्माण होत आहे. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की जर तू माझे बोलणे मान्य करत असशील तर मी तुला सांगायला तयार आहे. नेहमी लक्षात ठेव, जर आपण कोणाकडून आशा ठेवत असेल तर त्याच्यावर आपण अवलंबून राहतो आणि त्यावेळी आपले सुख आणि दुःख त्याच्यावरच अवलंबून राहते. त्यापेक्षा चांगलं हे आहे की तू तुझ्याकडून आशा ठेव. जेव्हा तू असं करशील आणि खूप प्रयत्नांनी काम करशील तेव्हा सफलता नक्की मिळेल. भगवान शिव म्हणाले की पार्वती, अशा प्रकारे भगवान विष्णू यांचं बोलणं पुढं नेत म्हणाले, तुला असं वाटतं की तुझा मित्र तुला दुःखी करण्यासाठी येतो, पण जर तू त्याच्या बोलण्यावर विचार केला तर तो खरं बोलतो. तुला तुझ्या मित्राचं बोलणं खराब वाटू शकतं, पण माझ्या नजरेत तुझ्या मित्राचं बोलणं खराब नाही. तो त्याचा अनुभव आणि संघर्षाच्या गोष्टी तुला सांगतो. तू तुझ्या मित्राचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू, तुझ्या आयुष्यात त्याचा वापर करून खूप काही शिकू शकतो, पण तू कधीही असं केलं नाही कारण तू त्याच्यावर जळतो. तुला यासाठी त्याचे आभार मानले पाहिजे की घरात बसून तो तुला अनुभव शिकवत आहे, कारण तुझा मित्र तुला त्याच्या सफलतेची कहाणी ऐकवतो. तो सफल कसा झाला, त्याने सांगितलेल्या गोष्टींचा लाभ घे आणि एक तर नवीन सुरुवात कर. कर्म करत रहा, हार मानू नको. एक दिवस तुला सफलता नक्की मिळेल. आज तू ज्याला वाईट वेळ किंवा वाईट नशीब समजत आहे, एक दिवस ते नक्की बदलेल. आणि त्याबरोबरच तुझे हे विचारसुद्धा नक्कीच बदलतील. आणि बघ, जेव्हा तुझी चांगली वेळ सुरू होईल तेव्हा तुझा मित्रसुद्धा तुला त्याच्या सफलतेची कहाणी ऐकवणार नाही, तेव्हा तो तुला त्याच्या असफलतेची कहाणी सांगेल. म्हणजे तू त्याचं बोलणं ऐकून भ्रमित होशील आणि तुझा आत्मविश्वास डगमगेल आणि तू चुकीचा निर्णय घेशील. पण त्यावेळीसुद्धा तुला तुझ्या बुद्धीचा उपयोग करावा लागेल. तुझा मित्र आज जसा तुला दुःखी करण्यासाठी येत आहे तसाच त्यावेळीसुद्धा तुला दुःखी करण्यासाठी तो नक्की येईल. कारण ज्याप्रमाणे त्याला दुःखी पाहून तुला मजा वाटते त्याप्रमाणे त्यालासुद्धा तुला दुःखी पाहून मजा वाटते. भगवान शिव म्हणतात की पार्वती,
अशा प्रकारे भगवान विष्णू यांचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणते की महाराज, तुम्ही एकदम बरोबर सांगितले आहे, पण माझं सगळ्यात मोठं दुःख हे आहे की माझ्या कुटुंबातील लोकसुद्धा याच्यामध्ये सामील आहेत. खरं तर मला माझ्या कुटुंबासाठी चांगलंच करायचं आहे, पण ते लोक माझं बोलणं समजून घेण्यासाठी तयारच नाहीत. ते तर मला चुकीचं ठरवतात आणि आता तर गोष्टी इतक्या वाढल्या आहेत की त्यांनी माझी साथसुद्धा सोडली आहे. भगवान शिव म्हणतात की पार्वती, भगवान विष्णू म्हणू लागले, मला तुझं बोलणं समजलं. खरं तर या जगामध्ये प्रत्येकाला सांत्वना पाहिजे असती. आपल्याला असे वाटते की जेव्हा आपण काही काम करू तेव्हा लोकांनी आपले कौतुक करावे, पण बऱ्याचदा असे होत नाही. त्यामुळे आपण दुःखी होतो. आपल्याला असं वाटतं की आपल्या कुटुंबातील लोक, मित्र सगळे स्वार्थी आहेत, पण तू कोणाला तुझं कुटुंब मानत असशील तर त्यासाठी तुला काही काम करण्याची इच्छा असेल, तर मग तुला असं का वाटतं की तू दुसऱ्यांसाठी काही करत आहे? खरं तर तू तुझ्या आनंदासाठी सगळं काही करत आहे. त्यामुळे कुटुंबासाठी काहीतरी करणे म्हणजेच आपल्या स्वतःसाठी करणे. पण जर असं करताना तुला वाटत असेल की तू दुसऱ्यांसाठी करत आहे तर तू नक्कीच दुःखी होशील. आणि जर तुला असं वाटतं की तू तुझ्यासाठी करत आहे तर तू नेहमीच खुश राहशील. कारण जेव्हा तू स्वतःसाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा तुला सांत्वनेची काहीही गरज नाही. भगवान शिव म्हणतात की पार्वती, भगवान विष्णू यांचं बोलणं ऐकून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव बदलतात आणि तो म्हणू लागतो की महाराज, तुम्ही एकदम बरोबर सांगत आहे, मला आता समजले आहे की आत्तापर्यंत माझे खराब नशीब यामुळे होते की कारण दुसऱ्यांच्या हातामध्ये होते. आता मी माझं नशीब माझ्या हातांमध्येच ठेवेल आणि मी पूर्ण मेहनतीने परत काम सुरू करेन. आणि जोपर्यंत सफलता मिळवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात. अशा प्रकारे भगवान विष्णू त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून हसले आणि भगवान विष्णू यांनी एक डबी काढून त्या व्यक्तीला दिली आणि म्हटले की ही डबी नेहमी तुझ्याजवळ ठेव, यामध्ये एक असे रहस्य लपलेले आहे की जे तुला कोणत्याही दुःखातून बाहेर काढेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या डबीला तेव्हाच उघड जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये जगण्यासाठी कोणताही रस्ता शिल्लक नसेल. तुला वाटू लागेल की आयुष्य जगणं बेकार आहे आणि जर ही डबी तू वेळेआधी उघडली तर त्याचे रहस्य संपून जाईल. भगवान शिव म्हणतात की पार्वती, मग त्या व्यक्तीने भगवान विष्णू यांना वचन दिले की जेव्हा त्याला आयुष्यामध्ये जगण्यासारखे काहीही दिसणार नाही ती डबी तो त्याच दिवशी उघडेल. एक दुःखी माणूस त्याचे नशीब कसे बदलवू शकतो? वेळ कधीही एकसारखी नसते, ती बदलत राहते. त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परत बदल घडते. एक दिवस त्याच्या राज्यावर शेजारच्या राज्याने हल्ला केला आणि मग दुसऱ्या राज्याच्या राजाने त्या राज्यावर कब्जा केला ज्या राज्यामध्ये तो व्यापारी राहत होता. शेजारील राजाने सगळीकडे लूटमार सुरू केली. त्यांनी व्यापाऱ्याजवळ असलेले सगळे धन पैसा लुटून नेला, त्याच्या घराला आग लावली. जीव वाचवण्यासाठी त्या व्यापाऱ्याला परत त्याच्या घरातून कुटुंबासहित पळून जावे लागले. भगवान शिव म्हणतात की पार्वती, ती व्यक्ती त्याच्या कुटुंबाबरोबर इकडे तिकडे फिरत राहिली. त्याचं मूल आजारी पडलं, इलाजाभावी तो तडपत राहिला. ते पाहून त्या व्यक्तीचे मन विचलित झाले. तो कसा त्याच्या मुलाचा उपचार करणार? त्याच्याजवळ खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. त्याचवेळी परत एकदा त्या व्यक्तीला निराशेने घेरले. त्याला असं वाटू लागलं
की त्याचं आयुष्य व्यर्थ आहे, सगळं जग व्यर्थ आहे, कोणत्याही गोष्टीला काहीही अर्थ नाही। भलेही तुम्ही आयुष्यामध्ये काहीही करा, कितीही यश मिळवा, शेवटी तर आयुष्य संपतंच, जिवंत राहण्याचा काय उपयोग। यापेक्षा चांगलं तर हे आहे की माझं आयुष्य मी संपवावं। भगवान शिव म्हणतात की पार्वती, ती व्यक्ती त्याच्या कुटुंबासहित आत्महत्या करणारच होती, त्याच वेळी त्याला भगवान विष्णू यांनी दिलेल्या डबीची आठवण झाली। कारण भगवान विष्णू यांनी सांगितले होते की जेव्हा तुला जगामध्ये जगण्यासाठी काहीही मार्ग दिसत नसेल, तेव्हा या डबीमध्ये जी चिठ्ठी आहे ती उघडून वाच, तुझं सगळं दुःख त्यावेळी दूर होईल। मग अशा प्रकारे त्या डबीची आठवण आल्याबरोबर त्या व्यक्तीने ती डबी काढली आणि त्या डबीमध्ये असलेली चिठ्ठी उघडली। ती चिठ्ठी वाचून त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर असलेला अंधकार दूर झाला, त्याची सगळी निराशा निघून गेली। मग माता पार्वतीने भगवान शिव यांना विचारले, प्रभू त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं? भगवान शिव म्हणाले, एक दुःखी माणूस त्याच्या नशिबाला कसं बदलवू शकतो हे लिहिलेलं होतं, ही वेळसुद्धा निघून जाईल। माता पार्वती म्हणू लागली की हे प्रभू, मला काही समजले नाही। तेव्हा भगवान शिव म्हणाले की मी तुला विस्तारपूर्वक समजावतो, कधीही माणसाचे दिवस एकसारखे राहत नाहीत। जेव्हा खराब दिवस होते त्यानंतर त्या व्यक्तीचे चांगले दिवससुद्धा आले आणि ते चांगले दिवससुद्धा निघून गेले आणि आज परत वाईट दिवस आले, म्हणजेच नेहमीसाठी खराब दिवससुद्धा राहणार नाहीत। व्यक्तीने हिमतीने राहिले पाहिजे आणि मेहनतीने त्याचे कामसुद्धा करत राहिले पाहिजे, त्याला एक दिवस सफलता नक्की मिळेल। भगवान शिव शेवटी म्हणू लागले की पार्वती, माणूस इमानदारी, विश्वास आणि संयमाने कोणतेही काम मेहनतीने करतो तेव्हा मेहनतीचे फळ त्याला नक्की मिळते। अशा प्रकारे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं त्या व्यक्तीने लक्ष देऊन वाचलं, तेव्हा त्याला समजलं की माझे वाईट दिवस एक दिवस चांगले झाले आणि आज परत वाईट दिवस आले, म्हणजेच हे वाईट दिवससुद्धा लवकरच संपतील। वेळ एकसारखी राहत नाही आणि एक दिवस तो व्यापारी परत मेहनत आणि सहनशीलतेने त्या शहरातील सगळ्यात मोठा व्यापारी बनला आणि त्याची पत्नी आणि मुलांबरोबर आनंदात राहू लागला। मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल। कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा।